नमस्कार, मैं हूं श्रुति और आप देख रहे हैं द न्यूज कैरेज। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता एवं महाराष्ट्र के मंत्री नवाब मलिक ने गुरुवार को परमबीर सिंह पर निशाना साधते हुए कहा कि मुंबई के पूर्व पुलिस आयुक्त अदालत द्वारा भगोड़ा घोषित किए जाने के बाद आखिरकार सामने आ गए। वसूली के आरोपों में घिरे भारतीय पुलिस सेवा के अधिकारी सिंह कई महीनों से गायब रहने के बाद गुरुवार को मुंबई पहुंचे। मलिक ने पत्रकारों से कहा, सिंह आज मुंबई में सामने आना दिखाता है कि उन्हें भगोड़ा घोषित किया जाना जरूर था। परमवीर सिंह यानी अनिल देशमुख साहेबांवर खोटी तक्रार करून कि 100 कोटी वसुलीचा टार्गेट देण्यात आला होता असा आरोप केला। आरोप केल्यानंतर अनिल देशमुख साहेबांनी राजीनामा दिला, चांदीवाल कमिशन गठित करण्यात आला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी। मग कोर्टात जाऊन सीबीआयकडे हे सगळं तपास दिलं पाहिजे, सीबीआयकडे गेलं, धडकाभडकी सीबीआयने दिल्लीमध्ये गुन्हा दाखल करून घेतला। सीबीआय आणि ईडीच्या माध्यमातून देशमुख साहेबांना अटक करण्यात आली, पण अजून कुठलेही पुरावे कमिशनकडे किंवा कोर्टाकडे वाजेकडून किंवा परमवीरकडून कुठलेही पुरावे सादर करते आले नाही। म्हणजे राजकीय हेतूने हे सगळ्या कारवाई झालेली आहे। निश्चित रूपाने देशमुख साहेब न्यायालयीन लढा लढणार आहे, ते निर्दोष आहे, आम्ही सिद्ध करू। पण परमवीर सिंग मे महिन्यापासून हे फरारी होते, पोलीस खात्याने त्यांना फरारी घोषित केल्यानंतर ते सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टात त्यांनी दाद मागितलं की माझ्या जीवाला धोका आहे, मला अटक होऊ शकते, आम्हाला वाटते जे मुंबईचे कमिशनर होते त्यांना जीवाला धोका वाटते, हे कोणीही स्वीकारणार नाही। निश्चित रूपाने त्यांच्यावर 5 गुन्हे दाखल आहे। गोरेगाव, मरीन ड्राईव्ह, कोपरी पोलीस स्टेशन, ठाणे नगर पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन, त्याच्यातले 4 गुन्हे हे खंडणीचे आहे। एक गुन्हा हे कनिष्ठ अधिकाऱ्यांना फसवण्याचं आहे, त्यांच्या ऐकत नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। म्हणजे जो पोलीस कमिशनरच्या पदावर होता आणि पदावर बसून खंडणी वसूल करत होता, लोकांसमोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला, लपून राहिले, फरारी घोषित झाल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि अटक करू नये असा आदेश त्यांनी मिळवलेला आहे। निश्चित रूपाने या देशाचे कायदे कोणालाही कुठलेही संरक्षण देत नाही, कायदेपेक्षा कोणी मोठा नाही। न्यायालयीन लढा असेल तर निश्चित कारवाई करण्यासाठी जे काही शक्य होईल ते करतील, पण फरारी घोषित केल्यानंतर आज ते समोर आलेले। निश्चित रूपाने पोलीस कोणावर अन्याय करणार नाही, पण जे कोणीही गुन्हा केला असेल तर त्यांनाही पोलीस सोडणार नाही, सरकार सोडणार नाही, त्यांच्यावर कारवाई होतील आणि फरारी घोषित केल्याशिवाय ते समोर येत नव्हते, आता हे स्पष्ट झालेलं आहे।